तर मटणाचं काहीतरी स्पेशल आयटम बनवण्याचा माझा विचार चालला आहे. बघूया काय बनवता येईल. पण त्याच्या अगोदर मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळं बोनलेस ऑलमोस्ट केलेलं आहे स्वच्छ धुवून. आता याला आपण मॅरिनेशन प्रोसेससाठी काहीतरी सामग्री ऍड करूया. तर सर्वात स्टार्टिंगला आपण ऍड करूया हळद. थोडीशी हळद टाकूया. नेक्स्ट ऍड करूया मीठ. मीठ जास्त नाही टाकायचं कारण ग्रेव्हीमध्ये ऑलरेडी मीठ मी टाकणार आहे. स्वतःला आणि थोडस आपण मॅरिनेशनच्या अगोदर यामध्ये तेल टाकूया. आता याला बऱ्यापैकी मिक्स करून घेऊया जेणेकरून मटणला त्याची चव बनेल. ते साधारणतः आपल्याला 3 ते 4 तास मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे म्हणजे मटण सॉफ्ट बनेल. तर आपण याला असंच थोडं मॅरिनेट ठेवून टाकूया. सर्वप्रथम हा जो कांदा आहे हा सिंगल कांदा हा आपल्याला मटण सुक्का ड्राय मसाला बनवायचा आहे त्यासाठी वापरात येणार आहे. हा मटणाची आळणी बनवायचा आहे त्यासाठी हा कांदा चॉप करायचा आहे. आणि हे जे 3 कांदे आहेत हे 3 कांदे मटण बिर्याणीसाठी यूज करायचे आहेत आपल्याला. तिन्ही कांदे कापायची पद्धत वेगळी आहे. मी तुम्हाला चॉप केल्यानंतर दाखवतो. सो मित्रांनो इथे बघत असाल हा आणीसाठी मी कापलेला कांदा आहे. हे 2 कांदे आहेत आणि एक टमॅटो अर्धा घेतलेला आहे आणि ती कोथमीर. तर सर्वप्रथम आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणी बनवण्यासाठी. तेलाचं प्रमाण जरा कमीच वापरायचं आहे. आता आपण कांदा ऍड करूया. हे आपण आळणी बनवतोय. साधारणतः 1 किलो मटणाला 2 कांदे ही चालतात आळणीसाठी. त्याला आपण थोडं फास्ट गॅसवर 10-15 मिनिटं परतून घेऊया जेणेकरून हा गोल्डन ब्राऊन बनेल. हा गोल्डन ब्राऊन बनेपर्यंत आपण तोपर्यंत आपला मटण सुक्का जो ड्राय आयटम बनवायचा आपल्याला त्याची आपण तयारी करून घेऊया. बघत आहात तुम्ही हा आपण जो आपल्याला मटण मसाला ड्राय बनवायचा आहे त्याच्यासाठी वापरणार जाणारा आपण ड्राय मसाला आहे तो हा आहे. तर सर्वप्रथम आपण 1/4 कोकोनट घेतलेला आहे खोबरा त्याचे बारीक बारीक पीसेस केलेले आहे. हा 1 कांदा आहे, अर्धा टोमॅटो आहे, मिरची 2, 4-5 लसणा पाकळ्या आणि अद्रक थोडीशी आणि कोथमीर. आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा हे काय वाटून घ्यायचं. वाटण आपण आता पिसून घ्यायचंय. आता बघताय तुम्ही आळणीचा कांदा ऑलमोस्ट गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आता आपण यामध्ये जो टोमॅटो आपण अर्धा चिरला होता तो टाकूया. तुम्ही बघू शकता हे जे मटण जे आहे हे बऱ्यापैकी 4 तास मॅरिनेट झालेलं आहे. आता आपल्याला हे ह्या कांद्याच्या ह्याच्यामध्ये टाकून त्याचं आणी पाणी बनवायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. बेसिकली गॅस थोडा फास्ट करायचा जेणेकरून मटण मिक्स व्यवस्थितरित्या होईल. ह्याला आपल्याला फास्ट गॅसवर ठेवायचं आहे 1-10 मिनिटं जेणेकरून त्यातलं पाणी आटून जाईल. तर मित्रांनो बघू शकता तिन्ही गॅसवर तिन्ही पदार्थ वेगळे बनत आहे. आता हे मी पातेलं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. बेसिकली हे तेल हा जो कापलेला चिरलेला कांदा आहे हा 3 कांदा आहे. हा बेसिकली 2 ते 3 जणांच्या बिर्याणीसाठी यूज होईल एवढा कांदा आहे. हा मी उभा चिरलेला आहे. हा कांदा आपल्याला टाकायचा आहे पहिल्या पातेल्यामध्ये जेणेकरून मी बिर्याणीचा मसाला बनवू शकतो. तेल गरम आहे थोडा अलग पद्धतीने. ह्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे इथे ही बनते मटणाची आळणी, त्यामध्ये ही चिरलेली कोथमीर टाकायची. आणि तिसरं म्हणजे जो आपण मटण मसाला ड्राय बनवतो त्याचं जे आपण मसाला वाटून घेतला होता मिक्सरमध्ये त्याचा मसाला इकडे मी तेलामध्ये परतायला लावलेला आहे. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी परतून होतोय. पण ह्याला अजून 1-15 मिनिटं चांगला परतून घ्यायचं जेणेकरून ह्याचं आपलं तेल व्यवस्थितपणे निघायला पाहिजे. हा जो कांदा आहे जो आपण बिर्याणीसाठी बनवत आहोत त्याला चांगला एकदा परतून घ्यायचा आणि स्लो गॅसवर ह्यालाही परतून घ्या. आणीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे पण ते तोपर्यंत न टाकायचं आहे जोपर्यंत मटणाचं पाणी सुटत नाही. मटणाचं पाणी एकदा सुटलं थोडं ड्राय झालं आणि एक ऑइलीचा टेक्स्चर जर मटणाला आला तर समजून जायचं की त्याचं मटणाचं पाणी निघालेलं आहे. मग त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून त्याला
कमीत कमी 6 ते 7 शिट्ट्या मारून मटण शिजवून घेऊया. मटण पूर्ण 100% शिजवायचं नाही आहे, कारण ते ग्रेव्ही आणि मसाल्यामध्ये बिर्याणीच्या मसाल्यामध्ये शिजून निघेल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आणीतलं जे आहे पाणी सगळं सुकलेलं आहे मटणाचं. तर आपण ह्यामध्ये आता हे जे गरम पाणी आहे हे आणीमध्ये मिक्स करणार आहोत. ठीक आहे, एवढं पाणी बस झालं. आणीमध्ये पाणी मी ॲड केलेलं आहे. आता हे जरा फास्ट गॅसवर 2 मिनिटं उकळी घेतल्यानंतर आपण कुकरचं झाकण बंद करूया, जेणेकरून मटण चांगलं शिजून निघेल. आपल्याला जे बिर्याणीसाठी जो टाकणारा मसाला बनवायचा तो हा आहे, टोमॅटो, कोथमीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, मिरची आणि अद्रक. इकडे हा जो मसाला रेडी झालेला आहे त्यामध्ये मी हा आपला वाटलेला मसाला टाकत आहे बिर्याणीसाठी, आणि साईडला जो बनला आहे तो मटन मसाला, ड्रायचा मसाला बनलेला आहे. हा चिकन क्यूब्स म्हणून एक प्रोडक्ट आहे मॅगीचा, नॉनव्हेजसाठी हा बेस्ट आयटम आहे. आता ही ग्रेव्ही जी बनती आहे साधारणतः 2 जणांसाठीच बनती आहे. सो पूर्ण टाकायची गरज नाही, त्याला मी एक 80% टाकतो. हा उरलेला जो चिकन क्यूब्स आहे तो बिर्याणीसाठी मला यूजमध्ये येईल. सेकंड थिंग, मला थोडंसं त्यामध्ये हळद ॲड करायची आहे, थोडीशी जास्त नाही, कारण ऑलरेडी मी आणीमध्ये हळद टाकलेली आहे, एवढी हळद इनफ आहे. हळद जे आहे तो मी एव्हरेस्टचा तिखावा मसाला जो आहे तो ॲड करणार. हा 1 टीस्पून पण भरपूर आहे. फोर्थ मी ॲड करणार आहे तो घरगुती मसाला आहे, तो एक चमचा मी टाकेल, थोडासा अजून एक 1/2 चमचा म्हणजे 1.5 चमचा हा मसाला. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, शानचा एक कोरमा मसाला आहे, हा मार्केटमध्ये आलेला आहे नवीन, हा बेस्ट प्रोडक्ट आहे. सो तो पॅकेटमधून मी हार्डली 1 टीस्पूनच टाकेल, बिकॉज तो ऑलरेडी खूप स्ट्रॉंग आहे आणि मी बाकी मसाले पण खूप टाकलेले आहेत. आणीचा जे रस्सा बनवला होता आपण तो रेडी झालेला आहे, ओपन करून बघूया आणि मटण शिजले की नाही शिजलंय. मटण बऱ्यापैकी चांगलं शिजलेलं आहे, ड्राय झालेलं आहे. त्यातली जी ग्रेव्ही आहे ती थोडी ग्रेव्ही आपल्याला सुक्याचा जो मसाला बनलेला आहे मटन सुका बनवला त्यासाठी टाकायची, आणि ही बिर्याणीसाठी यूज करायचं आपल्याला अर्धा. सो मटन टाकतो आणि नंतर तुम्हाला पुन्हा भेटतो. इथे आपला बिर्याणीचा मसाला बनलेला आहे आणि इथे आपला मटन ड्राय मसाला बनलेला आहे. आपल्या इथे बघूया कसा दिसतोय तो. मस्त एकदम स्पायसी. गॅस बंद करतो मी बिकॉज ऑलरेडी बनलेला आहे मटन, पण बऱ्यापैकी शिजलेलं आहे. नवलचे बिर्याणीचा मसाला खूपच चांगला असा सुगंध येतो आहे. तर आपण याच्यात राईस ॲड करूया. आता मला याला मिनिमम 30 मिनिट्स दमवर मला ठेवावं लागेल, जेणेकरून राईसही चांगला शिजेल आणि मटणालाही मस्त दमची टेस्ट येईल. आता मी तो तव्यावर दमसाठी ठेवलेला आहे, जेणेकरून तो स्लो दममध्ये बिर्याणीला सुगंध मस्त येईल. थोडा गॅस फास्ट ठेवलेला आहे तवा गरमण्यासाठी. 1-2 मिनिटात मी गॅस स्लो करेल आणि स्लो दमवर बिर्याणीला शिजू देऊ. 20 मिनिट्स लेटर. तो चलिए शुरू करते हैं. बंद करो हाथ जोड़ के, मैं साहब से गुजारिश करता हूँ.